सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी जीवनामध्ये खेळाचं महत्त्व आहे. तरुणांनी बाकी उद्योग करण्यापेक्षा खेळामध्ये नावलौकिक करावं असं आवाहन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केलं. आदरवेल फाउंडेशनच्या माध्यमातून राहुरी कृषी विद्यापीठ येथील मैदानामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. ग्रामीण भागातील तरुणांसाठी आदरवेलनं राबवलेल्या या स्पर्धेचं दराडे यांनी कौतुक केलं. या ठिकाणी सर्वांनी एक मनमोकळ्या सद्भावनेने मैत्रीपूर्ण वातावरणात खेळ करावा आणि खूप चांगला एक मेसेज जातोय तरुणामध्ये, बाकी उद्योग करण्यापेक्षा बरोबर ना खेळ करून क्रिकेट खेळून काहीतरी चांगला शारीरिक बौद्धिक विकास करता येईल आणि सर्वच समाजाची मला लोक दिसतात त्याच्यामध्ये. चांगली गोष्ट आहे पाहण्यावरून. आज दोन्ही पण हिंदू मुस्लिम बांधवांचा एक मोठा सण पण आज सोबत आहे. चांगल्या योगा असताना सर्व आणि मिक्स लोक पण दिसतात मला सर्व. हेच खरं आषाढी आणि सगळी आजी सगळी इथंच दिसते. खेळातून सांघिक भावना खेळाडू वृत्ती जोपासली जावी, ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळावी या उद्देशाने आदरवेल फाउंडेशनच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती अध्यक्षा वैशाली नान्नोर यांनी दिली. याप्रसंगी प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडूंना टी शर्ट आणि टोपीचं वाटप करण्यात आलं. स्थानिक कोरोना आणि खरं त्यातले आपले क्रिकेट खेळणारेच होते. मॅडम क्रिकेटचे टूर्नामेंट भराव चालू का तुम्ही म्हटलं, अरे बाबा हा फार मोठा विषय, मी फार म्हणजे सामान्य स्त्री आहे म्हटलं आपलं. ते म्हणे नाही मॅडम तुम्हीच करू शकता म्हणे, कारण इथे मोठमोठे पुढारी भरवतात परंतु तिथं स्थानिकांना खेळण्यासाठी बिलकुल प्राधान्य मिळत नाही. आम्ही फक्त बघत असतो परंतु बाहेरची जी मुलं येतात आणि जिंकू बक्षीस घेऊन जिंकून जातात. मग मी विचार केला नाही तसं नाही पाहिजे, मला इथल्याच मुलांना जर काही करता येते सांग इथलीच मुलं आपले पुढे गेले पाहिजे. मग ती संकल्पना मी केली की एक गाव एक संघ आणि स्थानिकच मुलं. इथून मला असं वाटतं यामध्ये कितीतरी प्लेयर असे तर ते महाराष्ट्रात सुद्धा खेळू शकतात. मला पूर्ण खात्री आहे माझ्या सगळ्या आपल्या उप जे खेळाडू आहे त्या खेळाडूंबद्दल. आषाढी एकादशी आणि बकरीच्या मुहूर्तावर आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या पंचक्रोशीमधील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भरपावसामध्ये रोमहर्षक सामने रंगवले. ग्रामीण भागातील खेळाडूंनी या फाउंडेशनच्या वतीनं एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल खेळाडूंच्या वतीनं या फाउंडेशनला धन्यवाद देण्यात आले. पंचक्रोशीतील जे 8 गाव आहेत, या गावातील जे ग्रामीण भागातील जे युवक आहेत त्यांच्यासाठी यांनी या स्पर्धा भरवल्या आणि ग्रामीण भागातला हा एक स्तुत्य उपक्रम आहे की तरुणांना एकत्रित आणण्याचा आणि या हेतून त्यांच्यात म्हणजे बऱ्याचशा गोष्टी एक सामाजिक बदल घडवण्याचा याने एक व्यासपीठ त्यांना भेटते. ग्रामीण भागातील सर्व क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट खेळाडूंसाठी उत्कृष्ट अशी स्पर्धा आयोजित केली आणि मॅडमला अजून आमच्या सर्वांच्या वतीने मी प्रोत्साहन करतो आणि असं सांगतो की मॅडमची छोटीशी संस्था खूप मोठ्या उच्च पदावर जाण्याचं काम आम्ही सारख्या युवकांकडून आम्ही घडून आणू. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढोस, शिवाजी घाडगे, सुनील खरडे, गोरख अडसुरे, युनसबाई शेख, डिग्रसचे सरपंच राजू बेल्लेकर, नानासाहेब करमड, राजूबाई शेख, दादासाहेब कोहकडे, हर्षराज काळे, दत्ता अडसुरे, विजय गावडे, आव्हाड आदी हजर होते. या प्रसंगी सूत्रसंचालन गणेश आपसी यांनी केलं. न्यूज रिपोर्टर गोविंद फुंडगे, एस एन मीडिया, राहुरी.